नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जगदीश वानखेडे, दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक, आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण घातांक. ठीक आहे, तर घातांक हा जो चॅप्टर आहे, फक्त नियम पाठ न करता ते कन्सेप्टनं समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, पहा, तर यातला जो पहिला प्रकार आहे आपला घातांकामधला, त्यासाठी आपल्याला 10 नियम पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे पाठ करत असताना सोबत याचे थोडंसं कन्सेप्टही डीपमध्ये जाऊन लक्षात घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, जसं पहा, पहिला नियम आहे आपला, ए म्हणजे एखादी संख्या. ठीक आहे, एखाद्या संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याचं एक हे आन्सर येते. ठीक आहे, कुठल्याही संख्येचा घात शून्य म्हटलं तर ते होते एक. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता 9 आहे, या संख्येचा घात शून्य म्हटलं तर एक. तर या 9 ठिकाणी कुठलीही संख्या वापरली तरी त्याचा घात जर शून्य ठेवला आपण तर एक येते. त्यानंतर दुसरं, एखादी संख्या आहे तिचा घात जर एक म्हटलं तर तीच संख्या येते हे लक्षात असू द्या. एखाद्या संख्येचा घात एक म्हटलं तर तीच संख्या. ठीक आहे, त्यानंतर तिसरा नियम पा, काय सांगतो आपल्याला, एक संख्या आहे ए, तिला घात आहे यम आणि त्याला परत घात आहे यन. ठीक आहे, याला म्हणतो आपण संख्येला घात असणे आणि घाताला परत घात असणे. ठीक आहे, मग जिथं कुठं घाताचे घात असतात अशा वेळेस जेवढेही काही घात दिलेले असेल त्या सर्व घातांचा गुणाकार होतो. जसं घाताचा घात इथं 2 वेळा आहे तर ते जे 2 घात आहे त्या 2 घातांचा इथं गुणाकार होणार, जसं यम इंटू यन झालं. एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, फॉर एक्झाम्पल एचा घात 2 असेल आणि याचा घात 3 असेल. ठीक आहे, म्हणजे ए ही संख्या आहे, तिला घात 2 आहे आणि त्याला परत घात 3 आहे. मग घाताचा घात म्हटलं तर या 2 घातांचा गुणाकार होईल 2 आणि 3, म्हणजेच एचा घात इथं 6 अशा पद्धतीनं होईल. क्लिअर आहे, चला. त्यानंतर एचा घात यम, आता हे गुणाकाराचे 2 नियम आहे. तर सर्वांना प्रश्न सोडवत असताना आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे का गुणाकारासाठी घातांकामध्ये 2 नियम आहे. ठीक आहे, ते 2 नियम काय सांगतात आपल्याला, बेसिक माहिती पा. या दोघांचा जर विचार केला आपण, गुणाकारामधले जे 2 संख्या आहे त्या दोन्ही संख्यांचा पाया हा समान आहे. ठीक आहे, जसं इथंही पाया ए आहे इकडेही पाया ए आहे, याला म्हणतो आपण पाया समान आहे आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजेच काय, का घातांक संख्यांचा आपण गुणाकार करणार आहो आणि गुणाकार करत असताना पाया हा समान आहे. मग पाया जर समान असेल, जे 2 घात असतील त्या 2 घातांची मग बेरीज होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो, जसं 3 घात 4 आहे आणि गुणाकारात 3 घात 5 आहे. ठीक आहे, ही कंडिशन, म्हणजे गुणाकार करत असताना पाया हा समान आहे. ठीक आहे, मग पाया हा जिथं कुठं समान असेल त्यावेळेस काय करणार आपण, पाया हा 1 वेळा लिहिणार. ठीक आहे, पाया हा 3 समान होता त्याला 1 वेळा लिहिलं आणि 2 घात जे आहे त्या 2 घातांची आपण बेरीज करणार. मग 3 घात 4 + 5 केलं तर हे होईल 9 अशा पद्धतीने. इथपर्यंत क्लिअर होत आहे. त्यानंतर पहा गुणाकाराचा दुसरा नियम, हा नियम जर आपण चेक केला तर आपल्याला समजते का इथं पाया हा वेगवेगळा आहे आणि घात समान आहेत. ठीक आहे, मग जिथं घात समान असतील गुणाकार करत असताना तिथं कंडिशन काय सांगते आपल्याला, का जे 2 पाया आहे या 2 पायांचा गुणाकार करा. जसं पहिला पाय ए आणि दुसरा पाय बी, या दोघांचा गुणाकार करा तर ए इंटू बी होईल आणि याचा जो घात आहे कंबाईन जो समान होता यम तो त्या ब्रॅकेटला घात देऊन द्यायचा. ठीक आहे, पा एक्झाम्पल कसं, 2 घात 3 आहे आणि गुणाकारात 5 घात 3 आहे, तर ही कंडिशन इथं घात हा समान आहे. मग घात हा समान असेल तर अशा वेळेस काय करायचं, पहिला पाया 2 आणि दुसरा पाया 5 या 2 पायांचा गुणाकार करायचा आणि जो घात समान आहे तो घात इथं लिहून टाकणार आपण. मग 2 × 5 केलं तर हे होईल 10 आणि याचा घात 3 अशा पद्धतीने आपण असे प्रश्न सोडवू शकतो. क्लिअर आहे, तर गुणाकारामध्ये लक्षात असू द्या, प्रश्न सोडवत असताना समोर आपण काही प्रश्न घेणार आहे, ते प्रश्न सोडवत असताना याची तुम्हाला आठवण करून देणार का गुणाकाराचे 2 नियम आहे. गुणाकाराचे प्रश्न सोडवत असताना एकतर पाया समान पाहिजे किंवा घात समान पाहिजे, आणि दोन्ही जर समान नसतील तर अशा वेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून काय समान होऊ शकते हा विचार करून आपल्याला तो पाया किंवा घात हे समान करावं लागते, तरच आपण गुणाकाराचे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, असे जे प्रश्न असतात या प्रश्नांमध्ये 90% अबव चान्सेस असते का पाया हा समान होत असतो.
मोजके आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले तर माझ्या अनुभवानुसार मागच्या 10 वर्षातले जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये दोन प्रश्न असे होते का ज्याच्यामध्ये पायाच्या ऐवजी घात समान होणार होता आणि बाकी सर्वच ठिकाणी हा पाया समान होणार होता। म्हणून मी शब्द वापरताना असं म्हणत होतो का 90% अबव चान्सेस असते का पाया हा समान होत असतो। ठीक आहे, पा हे प्रश्न शिकवताना तुम्हाला लक्षात येईलच मी काय म्हणत होते। त्यानंतर सहावा आणि सातवा नियम हे दोन भागाकाराच्या रिलेटेड नियम आहे। ठीक आहे, पा सहावा आणि सातवा हे जे नियम आहे हे भागाकाराच्या रिलेटेड आहे। पा भागाकारामध्ये कसं पाया जर समान असेल, ठीक आहे, भागाकार करत असताना पाया जर समान असेल तर पहिला घात आणि दुसरा घात या दोन घातांची वजाबाकी होते। जसं पा फॉर एक्झाम्पल इथं 5 घात 3 आहे आणि भागाकारात 5 घात 2 आहे। ठीक आहे, ही कंडिशन कोणती झाली, पाया समान। ठीक आहे, आणि मध्ये आहे भागाकाराचं चिन्ह। मग भागाकार करत असताना पाया जर समान असेल तर दोन घातांची वजाबाकी होते, पहिला घात 3 मायनसमध्ये दुसरा घात 2। ठीक आहे, मग 3 - 2 केलं तर इथं वजाबाकी येईल 1, म्हणजेच 5 चा पहिला घात कुठल्याही संख्येचा घात 1 असेल तर त्याचं आन्सर तीच संख्या येते, म्हणजेच किती येणार, 5। ठीक आहे, हा पहिला नियम आपला भागाकाराचा। दुसरा नियम काय सांगते आपल्याला का घात जर समान असेल, भागाकार करत असताना घात जर समान असेल तर अशा वेळेस काय होते, हे जे दोन पाया आहे या दोन पायांचा भागाकार होतो। ठीक आहे, पा घात समान होते, गुणाकार करत असताना दोन पायांचा गुणाकार झाला होता। ठीक आहे, तसंच मग घात समान असताना भागाकार करायचं म्हटलं तर दोन पायांचा भागाकार होतो। याचं एक्झाम्पल सांगतो, पा लक्षात घ्या, 5 चा घात 3 भागाकारामध्ये इथं 4 चा घात 3 असं जर केलं तर भागाकार करत आहोत आपण आणि घात समान आहे, तर अशा वेळेस 5 ला 4 ना भागणार, म्हणजे दोन पायांचा भागाकार होईल आणि जो कंबाईन घात आहे तो आपण ॲज इट इज लिहिणार। ठीक आहे, तर यावरून तुम्हाला हे ऑब्झर्वेशन समजलं पाहिजे का गुणाकाराचे आपल्याकडे दोन नियम आहे, घातांकामध्ये भागाकाराचे दोन नियम आहे, अशा पद्धतीने। क्लिअर आहे, पा समोरचं पाहू आपण। समोरचा आठवा नियम आपला, एखाद्या संख्येचा घात जर मायनसमध्ये असेल तर त्याची जर साईड चेंज केली, साईड म्हणजे काय, तो जर न्युमरेटरमध्ये असेल त्याला जर डिनॉमिनेटरमध्ये टाकला आपण, म्हणजे तो जर अंशात असेल त्याला छेदात शिफ्ट केलं तर पायाही तोच राहतो। जसं पा असं समजा की a चा घात -m याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर a चा घात -m हा अंशामध्ये आहे, मग याचं जर छेदामध्ये कन्वर्ट करतो म्हटलं, याला छेदामध्ये पाठवतो म्हटलं तर काय चेंजेस होत असतात, तर याच्यामध्ये पाया हा तोच राहतो, जसा ए होता एच राहणार, घाताचा आकडा जो यम होता तो यमच राहणार, फक्त बदल कुठं होतो का घाताचं चिन्ह इथे जे मायनस होतं ते या साईडला, म्हणजे जर छेदामध्ये पाठवलं तर घाताचं चिन्ह उलट होते, मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल। पा फॉर एक्झाम्पल 1 चा घात -3 असं जर असेल, फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न सोडवतो, प्रश्न सोडवत असताना ही कंडिशन आली, आता याला मायनसमध्ये घात जर असेल तर लक्षात ठेवायचं का पॉझिटिव्ह घात पाठ करणंच कठीण जातात, तर जिथं कुठं मायनसचा घात येईल तिथं त्याला पॉझिटिव्ह करूनच तो प्रश्न सोडवला जातो। तुम्हाला प्रश्नामध्ये सांगेलच मी समजून। मग छेदामध्ये 5 चा घात -3 आहे, याला जर वर पाठवला अंशामध्ये तर 5 चा घात +3 होतो, हे लक्षात असू द्या, म्हणजे छेदाचा अंशामध्ये पाठवलं किंवा अंशाचं छेदामध्ये जर पाठवलं तर घाताचं चिन्ह हे बदलत असते। मग 5 चा घन केला तर हा होईल 125। ठीक आहे, आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता स्पर्धा परीक्षेमध्ये, 25 चा घात -1/2 अशा पद्धतीने वगैरे। ठीक आहे, मग बऱ्याच विद्यार्थ्यांना तो कठीण गेला का 25 चा घात -1/2, तर मायनसमध्ये घात वगैरे कसा काढायचा, तर मायनसमध्ये घात काढत असताना काय करायचं असते, याची साईड चेंज करायची, म्हणजे हा न्युमरेटरला आहे याला डिनॉमिनेटरला पाठवायचं, म्हणजेच काय का घात पॉझिटिव्ह करायचा हा आपला कन्सेप्ट आहे। मग घात पॉझिटिव्ह करायचं म्हटलं तर याला खाली पाठवावं लागेल, तर 25 चा घात हा होईल +1/2। ठीक आहे, आणि मागचा जो चॅप्टर आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ, त्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवताना सांगितलं होतं का एखाद्या संख्येचा घात 1/2 असणं याचा अर्थ त्याचं वर्गमूळ काढणे।
ठीक आहे, मग 25चा घात 1/2 याचा अर्थ 25चं वर्गमूळ, मग इथं 25चं वर्गमूळ काढलं तर 5 होईल आणि 1ला 5ने भागलं तर पॉईंटमध्ये सोडवलं तर हे 0.2 होईल। तर अशा पद्धतीनं असे प्रश्न आपण सोडवू शकतो। तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हा 8वा नियम माहीत पाहिजे, तरच अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता। क्लियर आहे, हे झालं 8वा नियम। 9वा सांगतो, पहा लक्षात घ्या। समोर 9वा नियम, तर एखादा अपूर्णांक आहे जसं इथं a/b आहे, त्याचा घात -m आहे, त्याला जर आपल्याला तो अपूर्णांक उलटा पाहिजे असेल, म्हणजे a/b चं आपल्याला b/a पाहिजे असेल, तर काय होत असते, इथं जो घात -m आहे तो +m होतो, घात जो निगेटिव्ह असतो तो काय होतो, पॉझिटिव्ह होतो। कधी, ज्यावेळेस आपण अपूर्णांक उलटा लिहितो, व्यस्त लिहितो अशा वेळेस। ठीक आहे, याचं यूज कधी होते पा लक्षात घ्या। 3/5 आहे, गुणाकारात 5/3 आहे, अशा पद्धतीनं आपल्याला जर दिलेलं असेल तर पा गुणाकाराचे नियम काय सांगते आपल्याला, एकतर पाया समान पाहिजे किंवा काय पाहिजे, घात समान। तर आपल्याला लक्ष देईल का, एकाचा पाया 3/5 आहे, दुसऱ्याचा पाया 5/3 आहे, म्हणजे पायाही समान नाही, त्यानंतर घातसुद्धा समान नाही, एकाचा +3 आहे तर दुसऱ्याचा -3 आहे। मग असे जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला 9वा नियम हा माहीत पाहिजे, तरच तुम्ही प्रश्न असे सोडवू शकता। पा कसं, मग पाया समान करायचं म्हटलं तर 3/5 गुणाकारात इथं 5/3 होतं, याला जर उलटं करतो म्हटलं 3/5 तर -3 + 3 होते। हा 9वा नियम वापरून पा, अपूर्णांक उलट केला तर घाताचे चिन्ह मायनस असेल तर ते प्लस होऊन जाईल, म्हणून 5/3 जर आपण 3/5 केलं तर -3 + 3 होईल अशा पद्धतीनं। मग आता पाया समान आहे, ठीक आहे, आणि घातही समान झाला 3/5, मग ती गुणाकार करत असताना पाया जर समान असेल तर घातांची बेरीज होईल, तर 3 + 3 केलं तर हे होईल 6। सांगण्याचा असा उद्देश आहे का, बरेच विद्यार्थी काही स्टेपमध्ये अडकून जातात, मग ते अडकले नाही पाहिजे। आपल्याला क्वेश्चन सोडवत असताना आपण ज्यावेळेस पेपर सोडवायला जाणार तर आपली पेन नाही थांबलं पाहिजे आणि आपल्याला जास्त विचार करायचं काम नाही पडलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागेल किंतु परंतु डोक्यात येईल, त्यावेळेस तुमचा वेळ वाढेल आणि परीक्षेसाठी वेळ हा कमी असतो। मग परीक्षेचं जो वेळ आहे त्या वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी आपले कन्सेप्ट पूर्ण क्लिअर पाहिजे, तरच आपण व्यवस्थित वेळेमध्ये पेपर सोडवू शकतो। क्लिअर आहे, चला त्यानंतर 10वा नियम पहा। 10वा नियम हा मी ज्यावेळेस तुम्हाला वर्ग वर्गमूळ शिकवत होतो, ठीक आहे, लेक्चरमध्ये त्यावेळेसही सांगितलं होतं हे, ठीक आहे, एकदा परत रिपीट करतो। इथं n आणि वर्गमूळामध्ये x आहे, याला लिहिताना कसं लिहिलं पाहिजे, तर या x घात इथं काहीच नाही, म्हणजे 1 असतो, ठीक आहे। मग आता हा जो x आहे इथला, तर हा होतो आपला पाया, याला घातांकामध्ये मुळातली संख्या जर आपल्याला घातांकामध्ये लिहायची म्हटलं तर इथला जो आकडा असतो हा होतो आपला पाया, त्यानंतर याचा जो घात आहे तो अंश होतो, ठीक आहे, जसं इथं काहीच घात नव्हता म्हणजे 1 होता, तो अंश होतो, आणि हा जो मूळ आहे n व मूळ हे जाते याच्या छेदामध्ये, म्हणजेच n आणि अंडररूटमध्ये x असेल तर याला पॉवरमध्ये लिहिताना x^1/n अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। पा फॉर एक्झाम्पल असं जर असेल, ठीक आहे, असं वगैरे फॉर एक्झाम्पल असेल तर याला कसं लिहिलं पाहिजे, आतमधली जी संख्या असणार ती होणार आपला पाया, ठीक आहे, इथला जो घात असणार, ठीक आहे, तो असणार अंश, आणि हा जो घात हे जे मूळ असणार हे असणार छेद। मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर 6 होईल 3 आणि 6 म्हटलं तर हे होईल 216। तर अशा पद्धतीनं आपण असे प्रश्न सोडवू शकतो। ज्या स्टेजला आपण इथं पोहोचणार तिथं तुम्हाला 10वा नियम माहीत पाहिजे, म्हणजेच मुळातलं घातांकामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, तरच तुम्ही समोर ते प्रश्न सोडवू शकता। क्लिअर आहे, तर असे आपले 10 नियम आहे। हे 10 नियम जर व्यवस्थित तुम्ही पाठ केले, ठीक आहे, समजून घेतले का कोणते नियम कसे वापरायचे वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सोडवू शकतो। आपण काही प्रश्न घेणार आहे याच्यामध्ये। आता हे घातांकाचे नियम जे 10 आहे, हे घातांक या चॅप्टरमध्ये लागतात आणि इतरही बऱ्याच चॅप्टरमध्ये लागतात,
बीजगणित मध्ये घातांकाचे नियम पाठ असल्याशिवाय त्या बीजगणितचे आपण प्रश्न सोडवू शकत नाही। बऱ्याचशा प्रश्नांमध्ये म्हणजे जवळपास 30-40% प्रश्नांमध्ये तुम्हाला घातांकाचे नियम हे आवश्यक असतात। क्लियर आहे? पा तर आता याच्याशी रिलेटेड आपण प्रश्न पाहू, एक एक प्रश्न। आता जे नियम आपण शिकलो, प्रश्नामध्ये दिलंय 99 चा घात 0, तर आपण नियम शिकलो का एखाद्या संख्येचा घात 0 असेल तर ते 1 होत असते। ठीक आहे, मग आता 99 असू द्या, 999 असू द्या, 9999 असू द्या, कुठलीही संख्या म्हटलं तर आपल्याला घात 0 म्हटलं तर ते 1 होते। ठीक आहे, मग 99 चा घात 0 म्हटलं 1 होईल। क्लियर आहे? त्यानंतर मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, मधल्या चिन्हांकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित। 999 आहे, त्याचा घात 0 म्हटलं हे 1 होईल। गुणाकारात 9999 आहे, त्याचा घात 0 म्हटलं तर ते 1 होईल। मग 1 गुणाकारात 1 केलं तर हे होणार 1। ठीक आहे, तर हा समाज कल्याण अधिकारी 2013 प्रश्न विचारला होता, त्यानंतर समाज कल्याणची भरती नाही झाली। भविष्यात आता या 1-2 वर्षात समाज कल्याणच्या भरपूर जागा निघणार आहे। ठीक आहे, चला पा दुसरा प्रश्न हा पाहू आपण। 256 चा घात 0.16 आहे। तुम्हाला जे इझिली सोडवता येतील असे प्रश्न मी इथं घेतलेले नाही आहे। ठीक आहे, तर थोडंसं ज्याच्यातून काही कन्सेप्ट वगैरे सांगता येईल असे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। पहिला जो प्रकार आहे हा घातांकामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे। 60-70% प्रश्न हे पहिल्याच प्रकारावर विचारतात आणि उर्वरित 20-30% जे प्रश्न उरलेले आहे तर ते दुसरा आणि तिसरा हे दोन प्रकार मिळून विचारतात। ठीक आहे, तर या प्रकारावर जवळपास 30-40% आपण पुस्तकामध्ये घेतलेले आहेत। जवळपास 20-21 प्रश्न मी सोडून दिलेत आणि 20-21 सरावामध्ये आहे। ठीक आहे, हे सर्व व्यवस्थित समजून घ्या आणि इतर जे उरलेले प्रश्न आहेत ते सोडून पाहण्याचा प्रयत्न करा। क्लिअर आहे? पा हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला लक्षात येईल का मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजेच गुणाकाराचा नियम लागणार। ठीक आहे, मग गुणाकाराचा नियम लागत असताना आपल्याला माहित आहे का गुणाकाराचे आपल्याकडे 2 नियम आहे, एक तर पाया समानवाला आणि दुसरा घात समानवाला। मग आपण चेक करू का कुठला नियम लागतो, तर आपल्याला पाहिल्यानंतर इथं लक्षात येईल ऑब्झर्वेशनना की पाया हा समान आहे, दोन्ही ठिकाणी पाया हा 256 आहे। मग पाया समानवाला आपल्याकडे नियम आहे कुठला, एचा घात एम आणि गुणाकारात एचा घात एन असं। मग पाया जर समान असेल गुणाकार करत असताना घातांची बेरीज होते, तर ए हा पाया समान होता त्याला आपण 1 वेळा लिहिणार आणि जे 2 घात असणार त्या 2 घातांची बेरीज होईल, अशा पद्धतीने हा नियम लागेल। मग इथं पाया समान आहे तो आपण 1 वेळा लिहिणार आणि जे 2 घात आहे त्या 2 घातांची बेरीज करणार, मग 0.16 आणि 0.09। ठीक आहे, या दोघांची बेरीज होणार। मग याला जर समोर सॉल्व केलं तर 256 चा घात 0.25 अशा पद्धतीनं होणार। मग आपण चेक करू का ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे का, तर 256.25 आणि 256 चा घात 0.25 ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत। बरेच विद्यार्थी असं लिहिल्यानंतर हे पहिला ऑप्शन आन्सर मारून आले असेल, तर हे 2 गोष्टी वेगळ्या आहे। ठीक आहे, तर याचा अर्थ 256 चा घात 0.25 हे आपल्याला ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजेच काय का याला समोर सोडवणं आवश्यक आहे। मग आता पॉईंटमध्ये जर घात असेल तर पॉईंटमध्ये घात कोणीही पाठ करत नसते, मग त्याची प्रोसिजर काय असते, एखादं पॉईंटमध्ये घात आला तर त्याला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर समोर आपल्याला आयडिया येत असते का काय व्हायला पाहिजे। जसं आता 0.25 आहे, दशांश अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे याचं बेसिक शिकवताना मी थोडंसं सांगितलं आहे तुम्हाला का व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं। पा यातला पॉईंट काढून संख्या वर लिहायची, तर वर होईल 25 पॉईंट जर काढला तर, आणि छेद लिहिताना 1 अगोदर लिहायचं, त्यानंतर पॉईंटवर पॉईंटनंतर 2 अंक आहे तर पॉईंटनंतर जेवढे अंक असेल तेवढे यावर 0 द्यायचे, म्हणजेच 0.25 याला जर आपण व्यवहारी अपूर्णांकात लिहिलं तर हे होईल 25/100 आणि इथं जर भाग देतो म्हटलं तर 25×1=25 आणि 25×100 याचा अर्थ तुम्ही 0.25 1/4 अशा पद्धतीनं व्यवहारी अपूर्णांकात लिहू शकता। मग 256 हा जो पाया आहे याचा घात होईल 1/4। ठीक आहे, मग आता इथं छेदामध्ये चेक करायचं, पा 1 छेद आहे 4। ठीक आहे, तर 1/2 असेल तर याचा अर्थ असते वर्गमूळ काढणं। एखाद्या संख्येचा घात 1/2 म्हटलं तर वर्गमूळ, 1/3 म्हटलं तर घनमूळ,
आणि 1/4 म्हटलं तर याचा अर्थ असते चौथं मूळ काढणं, ठीक आहे. मग चौथं मूळ काढायचं म्हटलं तर याला तुम्ही असं लिहू शकता 256 चं चौथं मूळ आपल्याला काढायचं, क्लियर आहे. घात 1/4 चार आहे याचा अर्थ चौथं मूळ, तर चौथं मूळ याचा मिनिंग काय, का दोनदा वर्गमूळ काढणे, ठीक आहे. या चारला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 2 × 2, मग 2 × 2 असं जर लिहिलं तर याचा अर्थ असते का 256 दोनदा वर्गमूळ काढणे. मग 256 एकदा वर्गमूळ काढलं तर ते होईल 16, आणि 16 परत वर्गमूळ काढलं तर ते होईल 4. म्हणजेच हा जो प्रश्न होता या प्रश्नाचा आन्सर येईल 4, जे की ऑप्शन नंबर 4 होतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सोडवणं आवश्यक आहे. जिथं कुठं या प्रश्नामधून आपल्याला काय शिकायला मिळते, का जिथं कुठं दशांश अपूर्णांकात येईल त्याला समोर सोडवण्यासाठी व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करावं लागेल, आणि व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट केल्यानंतर 1 जो छेद असेल तेवढं मूळ काढायचं असते, ठीक आहे. मग 4 होतं याचा अर्थ चौथं मूळ, आणि चौथं मूळ याचा अर्थ माहीत पाहिजे आपल्याला का दोनदा वर्गमूळ काढणे, ठीक आहे. मग हे जर बेसिक माहीत असेल तर असे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, क्लिअर आहे. हे 2 प्रश्न झाले आपले. समोरचे प्रश्न पाहू आपण. पहा, तिसरा प्रश्न यामधला. प्रश्न पाहून आपल्याला लक्षात येईल का मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे आणि पाया हा समान आहे, ठीक आहे. मग भागाकार करत असताना नियम आपला असा आहे, a^m भागाकारात a^n, म्हणजेच भागाकार करत असताना पाया जर समान असेल तर तो पाया एक वेळा लिहितो आपण आणि 2 वजाबाकी करतो. हा नियम या प्रश्नामध्ये लागेल. आपण नियम अगोदरच पाहिले, ठीक आहे. पा, मग 5 हा पाया समान आहे तो एक वेळा लिहिणार. पहिला घात m मध्ये मायनसचं चिन्ह, हे कशासाठी, कारण भागाकार आहे म्हणून, ठीक आहे. त्यानंतर दुसरा घात लिहिणार आपण -3, ठीक आहे, आणि =5/5 अशा पद्धतीने, क्लिअर आहे. सर्वांना समजत आहे हे मधातलं जे मायनसचं साईन आहे ते कशामुळं, हा जो नियम आहे त्यामुळं भागाकार करत असताना पाया जर समान असेल तर 2 वजाबाकी होते. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर लक्षात येईल का -×- असं जर केलं तर ते प्लस होईल, म्हणजे 5 इथं होईल m/3 आणि =इथं 5 होईल 5. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर इथं कन्सेप्ट एक लागतो का, पाया समान आहे मध्ये =चं चिन्ह आहे, पाया समान आहे मध्ये =चं चिन्ह आहे, तर अशा वेळेस घातसुद्धा समान असतो हे लक्षात असू द्या. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे का, ज्यावेळेस पाया हा समान आहे आणि मध्ये जर =चं चिन्ह असेल तर अशा वेळेस घातसुद्धा समान असतात. म्हणून आपण कंपॅरिझन करताना असं करू शकतो, डाव्या साईडचा घात आहे m/3 आणि उजव्या साईडचा घात आहे 5, ठीक आहे. हे दोन्ही समान असतात म्हणून त्याला =चं चिन्ह देऊन आपण लिहू शकतो. मग आता m जर किंमत काढायची म्हटलं तर इकडं +3 आहे, आपण या साईडला जर पाठवलं तर ते होईल -3. मग m फायनल किंमत काढताना 5 − 3 केलं तर हे होईल 2, तर m = 2, ठीक आहे. तर प्रॅक्टिस करताना स्टेप वाईज सोडवणं व्यवस्थित आहे, पण ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवणार तुम्हाला इथूनच समजलं पाहिजे का कशामध्ये 3 मिळवले तर 5 होते बा, ठीक आहे. तर ह्या शेवटच्या जे 3 स्टेप आहे त्या स्टेप करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल का m ठिकाणी 2 जर असतं तर 2 + 3 म्हणजे 5 झाले असते, क्लिअर आहे. तर m किंमत 2 येते हे आपल्याला इथूनसुद्धा समजू शकते. तर पेपरमध्ये आपला थोडा वेळ, प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जर 10 सेकंद वाचवू शकले तर 25 क्वेश्चनमध्ये तुम्ही 250 सेकंद वाचवू शकता, म्हणजेच 4 min 10 सेकंद, जे की तुमचे आणखी 5-6 प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतात, ठीक आहे. म्हणून पेपरचं टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलंय, पुढचा प्रश्न, 2×x * 8/1/5 = 2×1/5. हा प्रश्न आपण 2 पद्धतीनं सोडवू शकतो, ठीक आहे. पा, तर पहिली पद्धत सांगतो तुम्हाला. नियम शिकवत असताना थोडंसं मी असं जाणीव करून दिली होती का, गुणाकाराचे 2 नियम आहे आपल्याकडे, एकतर पाया समान किंवा घात समान. मग इथे जर चेक केलं तर पाया समान नाही आणि घात सुद्धा समान नाही,
ठीक आहे, म्हणजेच अशा ठिकाणी आणि गुणाकाराचा आपल्याला माहित आहे का दोनच नियम आहे, मग सोडवायला जर दिला असेल तर हा प्रश्न सुटत असणार, ठीक आहे, आणि हा प्रश्न जर सुटत असणार तर याचा अर्थ त्या दोन नियमानं सुटत असणार, मग ते दोन नियम आहे एकतर पायास समान किंवा घात समान, मग अशा वेळेस 90% अबव चान्सेस असते का पाया हा समान होऊ शकतो, मग काय करायचं आपण का इकडं लहानवाला पाया 2 आहे आणि मोठावाला पाया 8 आहे, तर या 8 2 रूपात लिहू शकतो का, 2 घातामध्ये लिहू शकतो का, हा प्रयत्न करायचा, मग लक्षात येईल आपल्याला का 2x गुणाकारात हा जो 8 आहे याला आपण 2 असं लिहू शकतो आणि याचा घात 1/5 बरोबर इकडं 2x 1/5 अशा पद्धतीने होईल. मग आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल का 2x 3 आहे आणि त्याला परत घात 1/5 आहे, म्हणजेच तुमचा हा नियम लागेल का एचा घात m असेल आणि याला परत घात n असेल तर अशा वेळेस 2 गुणाकार होतो, ठीक आहे, घाताचा घातासोबत गुणाकार होतो, म्हणजेच काय का त्या नियमानुसार इथं जर चेक केलं तर 3x 5 सोबत गुणाकार होतो, ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. मग 3 1/5 म्हटलं तर हा जो समोरचा 1 असतो, ही जी संख्या असते ही अंशाच्या गुणाकारात असते हे लक्षात असू द्या, प्रत्येक वेळेस तुम्हाला असं मांडून सोडवण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे, डायरेक्टली लक्षात आलं पाहिजे का हा जो 3 आहे हा 1 गुणाकारात आहे आणि या 3 जर छेद काही असता तर तो छेद 5 गुणाकारात असता, हे लक्षात असू द्या. पा मग याला लिहिताना तुम्ही असं लिहू शकता 2x गुणाकारात 2x 3 गुणाकारात 1 केलं तर 3 होईल 5 जशाला तसा, ठीक आहे, तर इथं 5 जशाला तसा अशा पद्धतीनं होईल. ओके, पा इथं छेदामध्ये येईल 5 आणि इक्वल टू आहे 2x 1/5. मग आता आपण याला नियमामध्ये बसवलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह मध्ये आहे आणि पाया समान आहे, पा इकडे पाया 2 आहे, या साईडलाही पाया 2 आहे, मग गुणाकार करत असताना पाया जर समान असेल तर आपण नियम शिकलो घातांकाची बेरीज होते, म्हणजेच पाया हा आपण एकदा लिहिणार 2 बेरीज, तर एक आहे घात x अधिक आणि दुसरा आहे 3/5, या दोघांची बेरीज होईल आणि इकडं 2x 1/5 हा जशाला तसा राहणार अशा पद्धतीनं. मग आता लक्षात येईल का मध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे, पाया समान आहे, म्हणजेच घातसुद्धा समान असतात, तर तुम्ही याला लिहिताना असं लिहू शकता, म्हणून x अधिक 3/5 बरोबर 1/5, म्हणजे दोन्ही साईडचे घातसुद्धा समान असतील. मग याला जर आता समोरच्या स्टेपमध्ये सोडवतो म्हटलं तर आपल्याला पाहिजे x किंमत, मग x जर किंमत काढायची म्हटलं तर x प्लसमध्ये 3/5 होता, तो जर आपण या साईडला जर शिफ्ट केला तर तो होईल मायनसमध्ये, ठीक आहे, तर तो 1/5 मायनसमध्ये जाईल 3/5, ठीक आहे. मग आता वजाबाकी करतानाचा नियम काय आहे आपला, का पाया जर छेद जर समान असेल, वजाबाकी करताना अपूर्णांकाची वजाबाकी कसं करतो आपण, छेद समान असेल तर मध्ये जे चिन्ह असणार ते क्रिया होणार, म्हणजे मध्ये जर बेरजेचं चिन्ह असेल तर 2 बेरीज होईल आणि मध्ये जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर 2 वजाबाकी होईल. आता छेद जशाला तसा 5 असं लिहिणार आपण आणि 2 वजाबाकी, मग 1 - 3 केलं तर हे -2 होईल, तर मायनसचं चिन्ह तुम्ही सेंटरला लिहिलं तरी चालते, मायनसचं चिन्ह अंशामध्ये लिहा, छेदामध्ये लिहा किंवा सेंटरला लिहा, या तिन्हीचा अर्थ सारखा येतो, म्हणजेच x या प्रश्नानुसार जर आपण किंमत काढली तर येते -2/5, जे की आपला ऑप्शन नंबर असणार 4. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो, ठीक आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला माहीत काय पाहिजे होतं का गुणाकारावर आधारित प्रश्न म्हटलं तर त्याला आपण आपले जे 2 आहे त्या 2 कुठल्या तरी एका नियमात बसवावं लागेल, ठीक आहे, आणि त्या नियमात बसवल्यानंतरच आपण त्याला सॉल्व करू शकतो. हा एक नियम होता, या पद्धतीने आपण सॉल्व करू शकत होतो. दुसरं बघा, हाच प्रश्न तुम्ही असंही सोडवू शकत होते, पा कसा 2x गुणाकारात 8x 1/5 आणि इक्वल टू 2x 1/5 हा होता आपला प्रश्न, ठीक आहे. मग आता इथं घात 1/5 आहे, या साईडला सुद्धा घात 1/5 आहे, याचा अर्थ काय, ही संख्या जर मी या साईडला शिफ्ट केली तर घात समान हा नियम माझा लागू शकते,
हा कसं करणार मग 2 चा घात x इथं जशाल तसं लिहिलं मी गुणाकारात 8 चा घात 1/5 होता तो जर मी या साईडला जर शिफ्ट केला ठीक आहे अदर साईडला तर हे होईल भागाकारात 8 चा घात 1/5 ठीक आहे गुणाकाराचं या साईडला शिफ्ट केलं तर भागाकार होईल ठीक आहे मग आता घात समान जर असेल आपण शिकलो a चा घात m भागाकारात b चा घात m म्हणजे घात समान असेल तर दोन पायांचा भागाकार होतो आणि घात जो समान आहे तो कंबाईन आपण ब्रॅकेटला देऊन देतो ठीक आहे मग 2 ला 8 ने जर भागलं तर हे होईल 1/4 आणि याचा घात होणार 1/5 आणि इकडे आहे 2 चा घात x क्लियर आहे तर आता x ची जर किंमत काढायची म्हटलं तर पाया हा आपल्याला समान करावा लागते ठीक आहे म्हणून समजलं पाहिजे या स्टेपला आपण समोर असं लिहू शकतो 1/ आपल्याला या साईडला 2 चा घात पाहिजे म्हणून 4 ला 2 चा वर्ग असं लिहू शकता आणि याचा घात 1/5 मग आता समोर 2 हा जो पाया आहे हा आपल्याला वर पाहिजे छेदामध्ये नाही पाहिजे मग 2 चा घात +2 आहे याला जर वर शिफ्ट केलं तर 2 चा घात -2 असं होईल आपण एक नियम शिकलो त्या नियमानुसार आपण याला असं लिहू शकतो खाली 2 चा घात +2 होता वर पाठवलं तर 2 चा घात -2 आणि याचा घात 1/5 जशाला तसा मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर तुम्ही असं सोडवू शकता पा 2 चा घात x डावीकडे जशाला तसं ठीक आहे आणि इथं 2 चा घात -2 आहे आणि याला परत घात आहे मग घाताला घात जर असेल तर 2 घातांचा गुणाकार होतो तर इथं 2 चा घात -2 हे 1 च्या गुणाकारात जाते मगाशी सांगितलं मी ठीक आहे -2 × 1 हे होईल -2 आणि छेदामध्ये होईल 5 आता मध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे पाया समान आहे याचा अर्थ घातसुद्धा समान तर डावीकडे घात आहे x आणि उजवीकडे घात आहे -2/5 म्हणजेच x ची किंमत असणार -2/5 तर असं सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता क्लिअर आहे तर एकदा जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न सोडवू शकता ओके चला पुढचे प्रश्न पाहू आपण पाचवा प्रश्न आपला मध्ये इथं गुणाकाराचे चिन्ह आहे पा लक्षात घ्या मध्ये इथं गुणाकाराचे चिन्ह आहे इथं मध्ये भागाकाराचे चिन्ह आहे मग गुणाकार आणि भागाकार करायचं म्हटलं तर पहिले लक्षात आलं पाहिजे आपल्याला एकतर पाया समान पाहिजे किंवा घात समान पाहिजे तरच आपण तो प्रश्न सोडवू शकतो मग आता अंशामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला समजेल का एका ठिकाणी पाया 32 आहे दुसऱ्या ठिकाणी 4 आहे तिसऱ्या ठिकाणी 8 आहे पाया तर पाया हे वेगवेगळे आहे आणि घातांचा विचार केला तर घातही वेगवेगळे आहे तर अशा वेळेस 90% अबोव चान्सेस असते का पाया हा समान होतो मग 32, 4 आणि 8 या तिघांना सेम पायामध्ये लिहितो म्हटलं तर लक्षात येईल का 4, 8 आणि 32 हे 2 च्या घातामध्ये आपण लिहू शकतो ठीक आहे याच्यासाठी 2 चे 10 पर्यंत किंवा 7-8 पर्यंत तरी किमान घात पाठ असणं आवश्यक आहे हे तुम्हाला वर्ग वर्गमुळाचे आपण काल जे आपण लेक्चर पाहिलं तर त्याही लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल का त्याचे घात वगैरे पाठ असणं आपल्याला कामी पडते प्रश्न शॉर्टकट सोडवण्यासाठी ठीक आहे मग पा 32 आहे 32 ला आपण 2 चा घात 5 असं लिहू शकतो याचा घात 2/5 जशाला तसं लिहायचं गुणाकारात 4 आहे 4 ला आपण 2 चा वर्ग असं लिहू शकतो याचा घात -1/2 ठीक आहे गुणाकारात 8 आहे 8 ला 2 चा घन असं लिहू शकतो आणि याचा घात 1/3 ठीक आहे त्यानंतर खाली 2 चा घात -2 जशाला तसं भागाकारात इथेही जर पाया समान करतो म्हटलं तर 64 ला तुम्ही 2 चा 6वा घात असं लिहू शकता आणि मायनसमध्ये होते 1/3 क्लिअर आहे तर आपण पाया हा समान केला इथं मग समोर जर सोडवतो म्हटलं तर आपला नियम लागते घाताचे घात जर असेल तर 2 घातांचा गुणाकार होईल तर गुणाकार करण्याची पद्धत कशी असते पा तुम्हाला शॉर्टकट समजलं पाहिजे प्रत्येक स्टेप लिहून पाहण्याची गरज नाही पडली पाहिजे पा लक्षात घ्या हा जो 5 आहे हा 5 2 च्या गुणाकारात असतो असा गुणाकारात असतो आणि या 5 च्या भागाकारात असतो हे लक्षात असू द्या ठीक आहे म्हणजे एखादा राऊंड फिगर जसा पा इकडं सेपरेट लिहून दाखवतो 5 गुणाकारात 2/5 म्हटलं तर ह्या वरच्या संख्येच्या हा गुणाकारात असतो आणि खालच्या संख्येच्या हा भागाकारात असतो हे तुम्हाला समजलं पाहिजे मग असं जर म्हटलं तर लक्षात येईल का हे 5 आणि हे 5 कॅन्सल होईल शिल्लक राहील 2 चा घात 2 गुणाकारात परत हे 2 कॅन्सल होईल शिल्लक राहील 2 चा घात -1 गुणाकारात 3 कॅन्सल होईल शिल्लक राहील 2 चा घात +1
ठीक है, इथे छेदामध्ये 2 मायनस 2 भागाकारामध्ये 3 आणि 6 भाग जर दिला तर 3 दोन्ही 6 होईल आणि 2 गुणाकारात मायनस 1 म्हटलं तर 2 घात हे होईल मायनस 2 प्लस 2 इंटू मायनस 1 केलं तर हे होते मायनस 2। ठीक आहे, मग आता समोरची स्टेप सोडवणार आपण, पा लक्षात घ्या कसं होईल। मध्ये आता गुणाकाराचं चिन्ह आहे आणि पाया समान आहे। ठीक आहे, मग गुणाकार करत असताना पाया जर समान असेल तर घातांकाची बेरीज होईल। तर पा, पहिला घात आहे 2, आता घातांकाची बेरीज करायची आहे आपल्याला, प्लस मध्ये दुसरा घात मायनस 1 आणि प्लस मध्ये तिसरा घात आहे प्लस 1। मग हे कॅल्क्युलेशन करत असताना मायनस 1 प्लस 1 हे एकमेकांसोबत कॅन्सल होईल, शिल्लक राहते फक्त 2। ठीक आहे, तर वर राहते 2 घात 2 आणि 2 घात 2 म्हटलं तर याला तुम्ही 4 असं लिहू शकता किंवा एक स्टेप आपण एक्स्ट्रा लिहू 2 घात 2। ठीक आहे, मग आता भागाकार करत असताना सेम संख्या जर असेल तर ही संख्या आणि ही संख्या सेम आहे तर आपल्याला माहित आहे का भागाकार करत असताना सारख्या संख्या असेल तर भागाकार 1 येतो। ठीक आहे, मग समोरची स्टेप सोडवतो म्हटलं तर 2 वर्ग केला तर हा 4 होईल आणि 4 जर 1 भागलं तर हे होते 4। म्हणजेच हा जो प्रश्न होता या प्रश्नाचा आन्सर 4 येते। हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती काय आवश्यक होती, का गुणाकार किंवा भागाकार करत असताना पाया किंवा घात 2 पैकी 1 समान करणं आवश्यक आहे, तरच तो प्रश्न सोडवू शकतो आपण। क्लिअर आहे, चला। ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण। ठीक आहे, हा प्रश्न सोडवत असताना आपण कसं करू शकतो, आपला हा नियम लागेल। इथं काहीच नाही, म्हणजे 1 असते तर x^2 होते 1/n अशा पद्धतीने, तोच नियम इथं लागेल। पा, पहिली संख्या 6^2/3 जशाला तशी लिहिली, परत गुणाकारामध्ये तर इथं 6^ या नियमानुसार म्हटलं तर इथं 7 आहे, 7 वर जाणार आणि इकडं तिसरं मूळ आहे 3/3 जाणार। ठीक आहे, मग खाली लिहित असताना 6^6 आहे, 6 वर जाणार आणि इथं तिसरं मूळ आहे हे 6/6 जाणार। ठीक आहे, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हा 10वा जो नियम आहे हा नियम माहीत असणं आवश्यक आहे, तरच हा प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकता। ठीक आहे, पा, मग समोर जर सोडवतो म्हटलं तर 6^2/3 गुणाकारात 7^2/3 ही जर स्टेप आपण सोडून घेतो म्हटलं, इथं ही सोडून घेऊ आपण स्टेप। अंशामध्ये जर चेक केलं तर लक्षात येते आता पाया समान आहे आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे। मग पाया समान आहे, मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह म्हटलं तर घातांकाची बेरीज होईल। तर पहिला घात आहे आपला 2/3 आणि दुसरा घात आहे 7/3, या दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर छेद समान असताना मध्ये प्लस आहे तर अंशांची बेरीज होईल। तर 2 अधिक 7 हे 9 होईल आणि छेदामध्ये 3 आणि 9 ला 3 भागलं तर हे 3 होते। तर यावरून लक्षात येईल का 2/3 आणि 7/3 या दोघांची बेरीज केली तर ही बेरीज येते 3, म्हणून 6^ डायरेक्ट तुम्ही 3 असं लिहू शकता। खाली जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 6 जर 3 भागलं तर 2 येईल। ठीक आहे, मग 6^ वर 3 आहे, मध्ये जे आडवी लाईन आहे त्याला म्हणणार आपण भागाकाराचं चिन्ह आणि खाली 6^2 आहे। पा, इथं हा नियम लागेल, a^m भागाकारात a^n, म्हणजेच काय, का भागाकार करत असताना पाया समान आहे, मग पाया समान म्हटलं तर 2 घातांची काय होईल वजाबाकी। पा, इथं पाया समान आहे, भागाकार करत आहोत आपण, 2 घातांची वजाबाकी होईल, तर वरचा घात 3 आणि दुसरा घात 2 आहे, त्यांची वजाबाकी जर केली तर 3 वजा 2 म्हटलं तर हे होईल 1, तर 6^1 म्हटलं तर ते होते 6। तर हा जो प्रश्न आहे याचा आन्सर पाहिजे होतं पहिलं ऑप्शन 6। तर अशा पद्धतीने आपण तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकता। ओके, चला पुढचे प्रश्न पाहू आपण। ठीक, पा लक्षात घ्या समोरचा प्रश्न। हा प्रश्न जो आहे हा बरेचदा रिपीट झाला आणि खूप विद्यार्थ्यांना हा चॅलेंजिंग वाटतो, पण हा खूप सोपा प्रश्न आहे। ठीक आहे, तर पा लक्षात घ्या, एक तुम्हाला मी समजावून सांगतो आणि 2 तुम्ही स्वतः कसे सोडवायचे किंवा मी 2 सोडून देईल। ठीक आहे, हा प्रश्न 3 अँगलनं आपण सोडवू शकतो, 2 अँगलनं मी सोडून देईल, एक तुम्ही मी जसं सांगतोय तसं सोडून पहा, तुम्हाला नक्कीच सोडवता येईल। ठीक आहे, पहा प्रॉपर लक्ष द्या कसं सोडवू शकतो। आपल्याला a^b^2x अशा पद्धतीने दिलेला आहे। ठीक आहे, मग काय करायचं, सिम्पली
इथं बी आहे तर बीची किंमत पुट करायची, तर बीची किंमत समोर दिलेली आहे आपल्याला सीचा घात 2y, क्लियर आहे पा। तर मग एक मिनिट हां, ठीक आहे। तर डाव्या साइडला ए जशाल तसं लिहिला इक्वल टू, इथं बीची किंमत टाकून द्या, बीची किंमत आहे सी टू द पावर 2y, ठीक आहे, सीचा घात 2y आणि याचा घात 2x हा जशाला तसा, ठीक आहे। फक्त काय केलं आपण, बीची किंमत इथं टाकून दिली यानुसार, ठीक आहे। मग ही किंमत टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल सीचा घात 2y आहे आणि त्याला परत घात आहे 2x। मग घाताचा घात म्हटलं तर दोन घातांचा गुणाकार होईल, तर हा गुणाकार होत असताना पाया जशाला तसं लिहिणार सी आपण आणि दोन घातांचा गुणाकार। तर गुणाकार करत असताना संख्यांचा संख्यांसोबत आणि अक्षरांचा अक्षरांसोबत होतो, ठीक आहे। मग दोनचा दोन सोबत गुणाकार केला तर हा 4 होईल आणि वाय गुणाकारात एक्स म्हटलं तर आपण सिक्वेन्सनं लिहितो एक्स वाय अशा पद्धतीनं। मग आता सीची किंमत पुट करायची, तर सीची किंमत दिलेली आहे आपल्याला एचा घात 2z अशा पद्धतीनं। मग इथे जर आपण सीची किंमत टाकली एचा घात 2z, ठीक आहे, आणि याचा घात आहे 4xy, या साईडला ए जशाला तसं, क्लिअर आहे। मग आता एचा घात 2z आणि याचा घात आहे 4xy, मग इथं घाताचा घात हा नियम लागेल। मग घाताचा घात म्हटलं तर काय होईल, गुणाकार होईल, मग याला लिहिताना ए जशाला तसा, ठीक आहे, परत या साईडला ए, मग 2 × 4 केलं तर हे होईल 8 आणि झेड इंटू एक्स वाय अक्षरांचा अक्षरांसोबत गुणाकार केला तर हे होईल एक्स वाय झेड, ठीक आहे। मग आता पहा या साईडला एचा घात काहीच नाही, याचा अर्थ 1 असणार, ठीक आहे। मग मध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे, पाया आता समान आहे, मग पाया समान असेल, मध्ये जर इक्वल टूचं चिन्ह असेल तर याचा अर्थ घातही समान असतो, म्हणून याला तुम्ही असं लिहू शकता 1 = 8xy आणि z। आता आपल्याला प्रश्नामध्ये किंमत विचारली एक्स वाय झेडची, मग एक्स वाय झेडची जर किंमत काढायची म्हटलं तर या एक्स वाय झेडच्या 8 हे गुणाकारात आहे, या साईडला जर पाठवलं तर भागाकारात जाईल, म्हणून एक्स वाय झेडची किंमत काढताना 1 × 8 जाणार। मग 1 × 8 जर गेला तर एक्स वाय झेडची किंमत येईल 1/8, जे की आपलं ऑप्शन होतं ऑप्शन नंबर 3। तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो, समजलंय सर्वांना, ठीक आहे। हा पहिला पॅटर्न, दुसरं पहा, हे आपण याच्यावरून सोडवलं ही कंडिशन घेऊन, तर हेच तुम्ही दुसऱ्यावरून सोडवू शकता, तिसऱ्यावरूनही सोडवू शकता, सेम ना। तर दुसरी आणखी पद्धत सांगतो मी यावरून सोडवायचं कसं, क्लिअर, दुसऱ्यावरून, मग तिसऱ्यावरून तुम्ही प्रॅक्टिस करून पहा, ठीक आहे, पहा। याच्यावरून आपण हा प्रश्न सोडवणार आता, b = c^2y अशा पद्धतीने आहे। मग सीची किंमत इथं पुट करा, सीची किंमत दिलेली आहे एचा घात 2z, तर इथं सीची किंमत टाकणार एचा घात 2z, याचा घात 2y, क्लिअर आहे। मग b = घाताचा घात आहे, गुणाकार होईल, गुणाकार करताना ए पाया जशाल तसा, 2 × 2 = 4, झेड गुणाकारात वाय केलं तर हे होईल वाय झेड अशा पद्धतीनं, ठीक आहे। परत मग इथं ए आहे, एची किंमत पुट करा, एची किंमत दिलेली आहे आपल्याला b^2x, ठीक आहे, पा, बी जशाला तसा इक्वल टू एची किंमत b^2x आणि याचा घात 4yz, ठीक आहे। मग याला समोर सोडवतो म्हटलं तर b^2x आणि त्याचा घात 4yz आहे, तर घाताचा घात म्हटलं तर दोघांचा गुणाकार होईल, मग 2 × 4 म्हटलं तर हे 8 होईल आणि x × yz केलं तर हे होईल x/z, इथं b^2 काहीच नाही म्हणजे असणार इथं 1, ठीक आहे। मग आता मध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे, पाया समान आहे, याचा अर्थ घातही समान असणार, मग घात समान म्हटलं तर आपण असं लिहू शकतो, म्हणून 1 = 8xyz, ठीक आहे। मग एक्स वाय झेडची जर किंमत काढतो म्हटलं तर एक्स वाय झेडच्या गुणाकारात 8 होतं, इकडं पाठवलं भागाकारात जाईल तर 1 × 8, म्हणजेच याचा आन्सर येईल 1/8, जे की आपला ऑप्शन नंबर आहे 3। तर दोन पद्धतीने मी तुम्हाला सोडून दिलं आहे, तिसऱ्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे। आता तुम्ही सोडवताना c = a^2z हे घेऊन सोडवून पहा, तुम्हाला नक्कीच सोडवता येईल, ओके। त्यानंतर पा, अशा टाईपचे बरेच प्रश्न विचारतात, जवळपास 8 ते 10 प्रश्न या टाईपचे विचारले होते, एकदम इझिली तोंडी आपण आन्सर काढू शकतो, ठीक आहे। पा कसं,
हे जे आहे हे कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ आपल्या भाषेत म्हटलं तर हा असा होतो. ठीक आहे, पा यांना असं म्हणायचं आहे. हा जो पूर्ण प्रश्न आहे, ही संख्या आदर्श स्वरूपात वगैरे असं जे आहे, तर याचा मिनिंग हा आहे. ठीक आहे, आणि असं असताना आपल्याला म्हटलं यांची किंमत किती येणार. तर यांची किंमत काढत असताना पा शॉर्टकट ट्रिक सांगतो. पेपरमध्ये तुमचा भरपूर वेळ वाचणार आहे, प्रॉपर व्यवस्थित आहे का. काय करायचं असते पहा, जिथं यन आहे, ठीक आहे, म्हणजे जिथं अक्षर आहे त्याच्या शेजारची जी संख्या असणार त्याच्या जवळची संख्या, जसं ही संख्या आहे आता. ठीक आहे, तर असं इतर जे संख्या आहे, जसं आता ही संख्या आहे, तर या संख्येला आपल्याला असं तयार करायचं असते. ठीक आहे, पा ॲरो देऊन सांगतो आपल्याला, ही जी संख्या आहे आता, ही संख्या या संख्येला आपल्याला असं बनवायचं असते. क्लिअर आहे? मग आता इथं लक्षात येईल का 8 आणि 3 च्यामध्ये पॉईंट आहे. मग आपल्याला हा जो पॉईंट आहे हा 8 आणि 3 च्यामध्ये पाहिजे. मग 8 आणि 3 च्यामध्ये जर हा पॉईंट पाठवायचं म्हटलं तर पॉईंट हा 4 अंकांना आपल्याला मागे पाठवावा लागतो. ठीक आहे, मग पॉईंट 4 अंकानं मागे पाठवायचं म्हटलं तर जेवढ्या अंकानं इथं मागे पाठवणार आपण पॉईंट, ठीक आहे, पा जेवढ्या अंकानं पॉईंट मागे पाठवणार तेवढा, आता 4 अंक आहे 4, आणि मागे पाठवत असताना प्लसचं साईन येते. मग प्लसचं साईन लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही, तर याचा आन्सर किती येणार, 4. हा पॉईंट 4 अंकानं मागे पाठवायचा आहे, 4 अंकानं मागे म्हणजेच +4 हे याचा आन्सर येणार. समजलं आहे सर्वांना? ठीक आहे, पा एकदा आणखी रिपीट करतो, माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला हे कमी वेळेत आन्सर देऊ शकते. परत एकदा सांगतो, पहिले या प्रश्नाचा मिनिंग असा होतो हे समजलं पाहिजे. इक्वल टू 8.32165 गुणाकारात 10^n अशा पद्धतीने आपल्याला आता यनची किंमत काढायची आहे. तर या अक्षराची किंमत काढत असताना ज्या साईडला अक्षराच्या साईडला जी संख्या असेल तसं आपल्याला दुसऱ्या संख्येला बनवायचं असते. म्हणजेच काय, या संख्येला म्हणजे डावीकडील जी संख्या आहे त्या संख्येला आपल्याला उजवीकडील जी संख्या आहे तसं तयार करायचं आहे. मग उजव्या संख्येकडे जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं पाहिलं तर आपल्याला लक्षात येते का त्यामध्ये पॉईंट 8 आणि 3 च्यामध्ये आहे. म्हणजेच इकडे आपल्याला तो पॉईंट 8 आणि 3 च्यामध्ये पाहिजे. मग 8 आणि 3 च्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पॉईंट हा इथं पाहिजे. मग पॉईंट इकडं पाठवायचं म्हटलं तर 1 अंक 2 अंक 3 अंक 4 अंक मागे पाठवावं लागेल. मग अंक 4 अंकानं पॉईंट मागे, याचा अर्थ तो जो यन आहे त्या यनचं आन्सर येते +4. +4 समोर जर प्लस येत असेल तर प्लस नाही लिहिलं तरी चालते, डायरेक्ट आपण 4 अशा पद्धतीने लिहू शकता. असे पुस्तकामध्ये 10 उदाहरणं आहे, मी 2 सोडून देणार आहे, बाकीचे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, पा परत आता हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवायचं म्हटलं तर आपल्याला एक्सची किंमत पाहिजे. क्लिअर आहे? तर एक्सची किंमत काढत असताना एक्स जवळ जे संख्या आहे, जसे ही संख्या आहे, तर या संख्येला आपल्याला असं लिहायचं असतं. ठीक आहे, म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येला आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं. मग एक्सच्या जवळ जे संख्या आहे त्या संख्येमध्ये 4 आणि 2 च्यामध्ये पॉईंट आहे. मग आपल्याला हा पॉईंट जो आपला या साईडचा होता, हा पॉईंट आपल्याला 4 आणि 2 च्यामध्ये पाठवायचा आहे. मग 4 आणि 2 च्यामध्ये पाठवायचं म्हटलं तर 1 अंक 2 अंक 3 अंक 4 अंक 5 अंक 6 अंक 7 अंक तर 7 अंकानं आपल्याला समोर जावं लागते. ठीक आहे, मग 7 अंक समोर म्हटलं तर -7 येणार. जेवढ्या अंकानं मागे जाणार तेवढं +मध्ये, आणि जेवढ्या अंकानं समोर जाणार तेवढं -मध्ये. मग 7 अंक समोर म्हटलं तर एक्सची किंमत येणार -7, जे की आपलं ऑप्शन होतं ऑप्शन नंबर 3. तर असं आपण इझिली, ठीक आहे, खूप कॅल्क्युलेशन न करता इझिली आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, हे झाले बेसिक प्रश्न. आपले हे जे मागे 9 प्रश्न आपण पाहिले ते होते सूत्रांवर. पहिले जे आपले घातांकाचे 10 नियम होते त्या नियमांवर आधारित प्रश्न. आता घातांकाची बेरीज वजाबाकी जर करायची म्हटलं तर कशा पद्धतीनं करता येईल ते आपण 3 प्रश्न घेऊन पाहणार आहे. ठीक आहे, पुस्तकांमध्ये
इथं चार प्रश्न घेणार आहे. पुस्तकांमध्ये बेरीज वजाबाकीचे 8 ते 10 प्रश्न असतील, त्यापैकी 4 आपण इथं शिकवूया, बाकी तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे, पा पहिला प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या. एकदम सोप्या पद्धतीनं सोडवून सांगतो. 6 चा घात 8 प्लसमध्ये 6 चा घात 9 प्लसमध्ये 6 चा घात 10 खाली आहे 6 चा घात 6 प्लस 6 चा घात 7 आणि प्लसमध्ये 6 चा घात 8. ठीक आहे, मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये जर चेक केलं तर आपल्याला लक्षात येते का वर 3 संख्या आहे खाली 3 संख्या आहे. ठीक आहे, पा वर 3 संख्या आहेत खाली सुद्धा 3 संख्या आहे. ठीक आहे, आणि हे जे वरच्या 3 संख्या आणि खालच्या 3 संख्या आहेत त्यांचे पाया हे समान आहे. क्लिअर आहे, हे दोन ऑब्झर्वेशन सारख्या संख्या आहे का, वर 3 खाली 3 आहेत. दुसरं ऑब्झर्वेशन पाया समान आहे का, तर आहे. त्यानंतर काय करायचं की एकाखाली एक जे येणाऱ्या संख्या आहे, ठीक आहे, त्यांच्या घातात फरक पाहायचा. इथं 8 आहे 6 आहे 2 चा फरक, इथं 9 आहे 7 आहे 2 चा फरक, 10 आहे 8 आहे 2 चा फरक. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी फरक समान असतं. ठीक आहे, अशा टाईपचे जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत एक सर्वामध्ये तुम्हाला दिलेला आहे, मी तो जर सोडून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल का या टाईपच्या प्रश्नामध्ये सेमच असते असं फरक. जसं इथं 2 चा फरक आहे, इथेही 2 चा फरक आहे, इथेही 2 चा फरक आहे, हा फरक समान असतो. मग पा बोलण्याकडे लक्षात घ्या काय करायचं असते. तर जेवढा फरक असेल तेवढं कॉमन काढायचं, म्हणजे 2 घाताचा फरक आहे म्हणून 6 चा घात 2 इतकं कॉमन काढायचं. मग आता पहिली संख्या 6 चा घात 8 होता, त्याच्यातून 6 चा घात 2 बाहेर काढला तर शिल्लक राहते 6 चा घात 6. ठीक आहे, प्लसमध्ये 6 चा घात 9 होता, त्यातून 6 चा घात 2 बाहेर काढलं तर इथं उरते 6 चा घात 7. आणि प्लसमध्ये 6 चा घात 10 होता, त्यामधून 2 घात बाहेर काढलं तर 6 चा घात उरते 8. आणि छेदामध्ये आपलं ब्रॅकेट आहे 6 चा घात 6 प्लसमध्ये 6 चा घात 7 आणि प्लसमध्ये 6 चा घात 8. ठीक आहे, मग लक्षात येईल का अंशामधलं ब्रॅकेट आणि छेदामधलं ब्रॅकेट आता हे समान झालेलं आहे. हे समान करण्यासाठीच आपण जेवढा फरक आहे तेवढं बाहेर काढत असतो. मग समान झालं आणि हे एकमेकांच्या भागाकारात आहे तर हे दोन्ही एकमेकांसोबत कॅन्सल होईल. मग हे कॅन्सल केलं तर शिल्लक राहते 6 चा वर्ग आणि 6 चा वर्ग म्हणजे होणार 36. तर याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 2, जे की असणार 36. क्लिअर आहे, पा तर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे याचे आन्सर काढू शकता. क्लिअर, चला पुढचं. हा अशा पद्धतीनं प्रश्न दिलेला आहे, मग हा प्रश्न सोडवत असताना आपण काय लॉजिक वापरलं पाहिजे पा लक्षात घ्या. कसं सोडवू शकता हा प्रश्न, एकदा मी जशाच तसा खाली लिहितो. 1/2 चा घात 10 प्लसमध्ये 1/2 चा घात 9 प्लसमध्ये 1/2 चा घात 8 बरोबर आहे n च्या छेदामध्ये 2/10. ठीक आहे, पा आपल्याला प्रश्नामध्ये किंमत विचारलेली आहे n ची. ठीक आहे, मग आता n ची जर किंमत काढायची म्हटलं तर n च्या बाजूला आपल्याला काहीच नाही पाहिजे. ठीक आहे, मग जसं n च्या छेदामध्ये ही संख्या आहे तर ही आपल्याला इथं नको आहे, याला शिफ्ट करायचं. मग n च्या ही संख्या भागाकारात आहे या साईडला पाठवतो म्हटलं तर हे गुणाकारात जाते. ठीक आहे, आणि गुणाकारात जात असताना ही फक्त एकाच संख्येच्या गुणाकारात जात नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, तर हे गुणाकारात जात असताना प्रत्येकच संख्येच्या गुणाकारात असते. मग प्रत्येकच संख्येच्या गुणाकारात म्हटलं तर याचा अर्थ हे जे इकडली डावी बाजू आहे त्यांना तुम्हाला ब्रॅकेट द्यावं लागेल आणि ब्रॅकेटच्या गुणाकारात 2/10 लिहावं लागेल. म्हणजेच कसं पहा, 2/10 असं आणि याच्या गुणाकारात ही प्रत्येक संख्येच्या गुणाकारात आहे म्हणून ब्रॅकेट देणार आपण. इक्वल टू राहील इथं n. ठीक आहे, म्हणजेच हे जे 2/10 आहे हे गुणाकारात असणार इकडल्या डाव्या बाजूच्या पूर्ण, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटच्या गुणाकारात असणार. ठीक आहे, पा मध्ये इथे प्लसचे चिन्ह आहे, मग असं असताना सेपरेटली गुणाकार करायचा. पा 2/10 न जर या ब्रॅकेट या संख्येला आपण जर गुणतो म्हटलं तर तुम्हाला बेसिकमध्ये मी थोडंसं सांगितलेलं आहे का 2/10 हे 1 च्या गुणाकारात जाते, वरच्या संख्येच्या गुणाकारात जाते. म्हणून याला तुम्ही असं लिहू शकता 2/10 आणि छेदामध्ये 2/10 ही झाली पहिली संख्या. या संख्येनं परत दुसऱ्या संख्येला जर गुणतो म्हटलं तर मध्ये प्लसचं चिन्ह आहे, वर 2/10 होईल खाली 2/9 प्लसमध्ये,
दोनचा घात 10 ना आपण जर तिसऱ्या संख्येला गुणलं तर वर होते 2 चा घात 10 आणि खाली 2 चा घात 8 आणि बरोबर n अशा पद्धतीने होणार. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर हे दोन्ही संख्या सारख्या आहे, भागाकार करताना 1 होईल. 2 चा घात 10 आणि 2 चा घात 9 म्हटलं तर भागाकाराचा नियम लागेल, ही आडवी लाईन म्हणजे भागाकार आणि इथं पाया समान आहे. मग भागाकार करत असताना पाया जर समान असेल तर 2 घातांची वजाबाकी होते. तर पहिला घात 10 दुसरा घात 9 म्हटलं तर दोघांची वजाबाकी 1 येईल आणि 2 चा घात 1 म्हटलं तर कुठल्याही संख्येचा घात 1 म्हटलं तर तीच संख्या येते म्हणजे 2 येणार. इथं जर सेम कॅल्क्युलेशन करतो म्हटलं भागाकारामध्ये पाया समान आहे तर 2 घातांची वजाबाकी, तर 10 वजा 8 केलं तर 2 होईल आणि 2 चा घात 2 म्हणजे वर्ग, तर 2 चा वर्ग केला तर हा होईल 4, बरोबर शिल्लक राहील n असं. मग 1 अधिक 2 अधिक 4 असं जर केलं तर हे 7 होईल, बरोबर n. म्हणजेच आपल्याला हा जो प्रश्न विचारला होता या प्रश्नामध्ये n ची किंमत मिळणार 7. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. हे लेटेस्टमधले 2019-20 प्रश्न आहे. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नांमध्ये प्रॉब्लेम होते म्हणून मी इथं या लेक्चरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, चला समजलंय सर्वांना. पा, यांची किंमत काढायची होती तर यांचे जे भागाकारात आहे ते पहिले इकडं पाठवून द्यायचं. हे पाठवत असताना या पूर्ण संख्येच्या ते गुणाकारात जाते हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पूर्ण संख्येच्या गुणाकारात गेल्यानंतर प्रत्येक संख्येला त्यांना गुणायचं आणि मग समोर तुम्ही सोडवू शकता. भागाकाराचा नियम लागते पाया समानवाला. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढचा हा प्रश्न आपल्याला आता के ची किंमत विचारली, मागच्या प्रश्नासारखाच आहे. मग आपण काय करणार, का के ची किंमत विचारली असेल तर के च्या गुणाकारात जे आहे हे मला इथं नाही पाहिजे, हे मला या साईडला पाठवावं लागेल. ठीक आहे, मग आता के च्या गुणाकारात आहे तर इकडं पाठवल्यावर काय होईल, भागाकारात जाईल. तर भागाकारात जात असताना पूर्ण संख्येच्या भागाकारात जाणार. मग 2 चा घात 2017 मायनसमध्ये 2 चा घात 2016 मायनसमध्ये 2 चा घात 2015 आणि प्लसमध्ये 2 चा घात 2014 याच्या भागाकारात जाईल 2 चा घात 2014 आणि इक्वल टू राहणार के. ठीक आहे, मग असं भागत असताना लक्षात येईल का वर 4 संख्या आहे आणि मध्ये प्लस आणि मायनसचे चिन्ह आहे. मग प्लस आणि मायनस असं जर चिन्ह असेल तर आपण सेपरेट सेपरेट डिवायडेशन करू शकतो. ठीक आहे, पा कसं, याला लिहिताना तुम्ही पहिली संख्या होती 2 चा घात 2017 याला सेपरेटली 2 चा घात 2014 भागणार, मध्ये मायनसचं चिन्ह आहे सेंटरला ठेवा. दुसऱ्या संख्येला सेपरेटली 2 चा घात 2016 आहे त्याला 2 चा घात 2014 भागणार आपण. क्लिअर आहे, परत मायनसचं चिन्ह आहे. त्यानंतर 2 चा घात 2015 याला आपण 2 चा घात 2014 भागणार, प्लसमध्ये 2 चा घात 2014 आहे याला आपण सेपरेटली 2 चा घात 2014 भागणार आणि इक्वल टू के राहणार. क्लिअर आहे, मग या स्टेजला जर तुम्ही एकदा पोहोचले तर मग तुम्हाला समजेल का मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, पाया समान आहे. मग पाया समान आहे आणि भागाकाराचं चिन्ह म्हटलं तर घातांची वजाबाकी होते. तर पाया समान आहे, 1 वेळा लिहिणार आपण 2. ठीक आहे, घातांची वजाबाकी 2017 मधून 2014 हे जर घात मायनस केले तर घात शिल्लक राहतो 3. मायनसमध्ये पाया समान आहे, 1 वेळा लिहा 2. 2 घातांची वजाबाकी होईल कारण भागाकारात आहे. 2016 मधून 2014 जर काढले तर हे उरते 2. मायनसमध्ये 15 मधून 14 जर काढले तर 1 उरतो आणि प्लसमध्ये हे दोन्ही संख्या समान आहे, भागाकार केला तर 1 होईल. तर इथं 1 होईल इक्वल टू के. ठीक आहे, मग समोरची स्टेप सोडवतो म्हटलं 2 चा घन म्हणजे 8 होईल, मायनसमध्ये 2 चा वर्ग 4, मायनसमध्ये 2 चा पहिला घात म्हणजे 2 आणि प्लसमध्ये 1 इक्वल टू के. मग याला सोडवत असताना सिम्पली असं सोडवू शकता जसं आहे तसं, 8 मधून 4 मायनस. ठीक आहे, 8 मायनस 4 4, 4 मायनस 2 2 आणि 2 अधिक 1 3. तर याचा अर्थ के ची किंमत हे येणार 3. तर के बरोबर येणार 3, जे की ऑप्शन नंबर होतं आपलं 2. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. क्लिअर आहे, समजलंय सर्वांना व्यवस्थित.
केची किंमत काढायची होती, तर केची किंमत काढत असताना केचे जे गुणाकारात आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायचं आहे. मग इकडे गुणाकारात होतं तर इकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार, आणि भागाकारात जात असताना सर्व संख्येच्या भागाकारात जाते हे समजलं पाहिजे. मग असं जर भागाकारात म्हटलं आणि मध्ये जर मायनस प्लस अशी चिन्ह असेल तर सेपरेट डिवाइड करायचं प्रत्येक संख्येला. मग प्रत्येक संख्येला सेपरेट डिवाइड केलं तर त्या नियमानुसार आपण आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. क्लिअर आहे? चला मी जशाल तसा एक स्टेप लिहितो. 2 x - 1 प्लसमध्ये 2 x + 1 आणि इक्वल टू आहे 320. क्लिअर आहे? मग याला जर आपण सोडवतो म्हटलं तर पहिला कन्सेप्ट माहीत पाहिजे का, इथं घात एक्स आणि -1 आहे याला आपण सेपरेट करू शकतो, म्हणजे 2 x गुणाकारात 2 - 1 हे लिहू शकतो. हे असं का लिहू शकतो, ठीक आहे, पा लक्षात घ्या. 2 x आणि गुणाकारात 2 - 1 असं मी लिहिलं 2 x - 1 याच्यामागचं रिझन काय पा लक्षात घ्या. गुणाकार करत असताना पाया जर समान असेल तर घातांकाची बेरीज होते. मग पाया समान आहे, एकदा लिहिणार पहिला घात एक्स प्लसचं चिन्ह का, कारण गुणाकार आहे म्हणून, आणि दुसरा घात आहे -1. मग याला जर सोडवतो म्हटलं तर एक्स प्लस इंटू मायनस होईल आणि इथे 1. ठीक आहे, तर पा याचं जर फर्दर कॅल्क्युलेशन समोर सोडवतो म्हटलं तर लक्षात येईल का 2 x - 1 येते, म्हणून तुम्ही 2 x - 1 अशा पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, प्लसमध्ये 2 x + 1 आहे त्यालाही सेम आपण 2 सेपरेट x आणि गुणाकारात 2 1 असं लिहिणार आणि इक्वल टू 320. ठीक आहे, मग आता हे सोडवत असताना आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे कुठला, पहा इथं प्लसचं चिन्ह आलं आहे. जिथून प्लस किंवा मायनसचं साईन येते तिथून संख्या बदलत असतात, म्हणजेच काय का ही एक संख्या आहे एवढी आणि ही दुसरी संख्या एवढी. ठीक आहे, तर इथं 2 आहे आणि 2 आपल्याला बेरीज करायची आहे हे लक्षात घ्या. मग ह्या 2 प्रॉपर जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर आपल्याला लक्षात येते का दोन्ही संख्यांमध्ये 2 x हा घटक समान आहे. ठीक आहे, कॉमन आहे. ठीक आहे, मग जेवढा घटक कॉमन असेल तेवढा आपण बाहेर काढणार. मग 2 x कॉमन काढला. ठीक आहे, कॉमन काढणे याचा अर्थ काय, तेवढा बाहेर निघणे. मग तो सोडून जेवढा शिल्लक आहे तेवढा लिहायचा असतो. जसं 2 x बाहेर काढला, इथं शिल्लक राहील 2 - 1, मध्ये चिन्ह प्लसचं प्लस चिन्ह देऊन द्या. इथं 2 x बाहेर काढला, शिल्लक राहील 2 1 आणि इक्वल टू इथं 320. ठीक आहे, आता या स्टेपमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम गेला का 2 - 1 आहे सर कसं सोडवायला पाहिजे, तर तुम्हाला बेसिकमध्ये मी सांगितलं होतं जिथेही मायनस घात येईल पहिले त्याला प्लस करा, पॉझिटिव्ह करा. मग पॉझिटिव्ह करताना याची पद्धत कशी असणार, 2 x वर 2 - 1 आहे याला खाली जर पाठवलं तर 2 + 1 होते आणि प्लसमध्ये 2 1 जशाला तसं आणि इक्वल टू 320. ठीक आहे, मग समोर जर सोडवतो म्हटलं तर 2 x इथं 1/2 म्हणजे 2 आणि प्लसमध्ये 2 1 म्हणजे 2 आणि इक्वल टू 320. क्लिअर आहे? या स्टेपपर्यंत पोहोचलो. आता बेरीज वजाबाकी हे जे अपूर्णांकाचे आहे बेसिक चांगलं क्लिअर करून घ्यायचं आहे, हे फास्ट आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पा 1/2 आहे तर याला तुम्ही असंही लिहू शकता, बेरजेमध्ये संख्या मागे पुढे केलं तरी चालते. ठीक आहे, तर 1/2 ठीक आहे, 2 आहे याला आपण 2 + 1/2 असं लिहू शकतो, यालाच तुम्ही असंही लिहू शकता, हे प्लसचं चिन्ह काढलं तरी चालते. मग असं जर म्हटलं तर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला आणि याचं कॅल्क्युलेशन बेदोनी 4 × 1 = 5 आणि छेदामध्ये होते 2, म्हणजेच ही जे बेरीज आहे तर या बेरजेपासून आपल्याला मिळणार 5/2. ठीक आहे, तर ही स्टेप मी या साईडला लिहितो, पा लक्षात घ्या कसं सोडवायचं. या साईडला आपण लिहू 2 x. ठीक आहे, मध्ये ब्रॅकेट असताना कुठलंच चिन्ह नव्हतं म्हणजे गुणाकार आणि ब्रॅकेटपासून मिळालं 5/2 आणि इकडं आहे आपलं 320. इथपर्यंत ओके. मग आता आपल्याला एक्सची जर किंमत काढायची म्हटलं तर या संख्येचे जे गुणाकारात आहे ते आपल्याला या साईडला म्हणजे अदर साईडला शिफ्ट करायचं. तर शिफ्ट करताना कसं शिफ्ट करणार, इथं शिल्लक राहील 2 x, इथं 320, इकडं गुणाकारात 5/2 होतं, इकडेही गुणाकारात ठेवायचं म्हटलं तर हे उलटं होते, 2/5 होते. मग 5 जर तुम्ही 320 जर भाग देतो म्हटलं तर 5 × 30 होणार, 32 मधून 30 काढले, 2 शिल्लक राहतील, त्यावर पुढील 0 घेणार आपण
20 होईल तर 5 चौक 20 होणार. मग 2 घात यक्स बरोबर 64 गुणाकारात 2 केलं तर हे होईल 128. ठीक आहे. मग आता इथं या स्टेजला तुम्हाला 2 घात 8 पाहिजे. 2 घात 8 पाहिजे तर तुम्ही हे प्रॉपरली सोडवू शकता. पा कसा, 2 घात यक्स बरोबर 128 म्हणजे 2 घात 7 होते हे तुम्हाला जर पाठ असेल तर इझिली हा प्रश्न सॉल्व होईल, पटकन समजेल तुम्हाला. मग आता पाया समान आहे, मध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे, अशा वेळेस घातसुद्धा समान असतो. म्हणून एका साईडला घात आहे यक्स आणि दुसऱ्या साईडला घात आहे 7, म्हणजेच यक्सची किंमत होईल 7. आपण प्रश्न पाहत होतो या साईडचा, तर यक्सची किंमत 7 यायला पाहिजे, तर याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 1 जे की 7 असेल. क्लिअर आहे. तर विद्यार्थी मित्र, असं आपण सोप्या पद्धतीने हे बेरीज वजाबाकी यावर आधारित प्रश्नसुद्धा सोडवू शकतो. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड काही मी सरावामध्ये टाकलेले आहे. ठीक आहे. आणि प्रकार 2 सुद्धा 6 प्रश्न दिले, त्यामधले आपण इथं 4 प्रश्न घेत आहोत. उरलेले ते 2 प्रश्न आणि काही सरावातले असे तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, चला तर यामधला प्रकार 3 पाहू आपण. हे पुस्तकात देण्याची पद्धत आहे, अशा पद्धतीने द्यावं लागते. ठीक आहे. हे ऑब्झर्वेशन आहे. सोडवत असताना आपण शॉर्टकट किंवा समजावून सांगत असताना मी तुम्हाला याहीपेक्षा शॉर्टकट पद्धतीने समजावून सांगू शकतो. ठीक आहे. पा, ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या एककस्थानी 0, 1, 5, 6 या 4 अंकापैकी कुठलाही अंक असेल तर अशा संख्येचा तुम्ही कोणताही घात केला, कितीही मोठा घात केला तरी तोच अंक येतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आता 106 ही संख्या आहे, याचा घात मी केला 204, तर माझा फोकस असला पाहिजे एकक स्थानावर. तर एकक स्थानी 6 आहे म्हणजेच तो पहिल्या नियमात बसते. एकक स्थानी 0, 1, 5, 6 असेल तर अशा संख्येचा कुठलाही घात करा तोच अंक रिपीट होतो. म्हणजे एकक स्थानी 6 असेल तर याचा घात केल्यावर परतही 6 येणार अशा पद्धतीनं. आणि हाच सेम नियम 5 शून्यासाठी 1 लागणार. ठीक आहे. पा, फॉर एक्झाम्पल 105 आहे आणि याचा घात 75 केला तर 105 एकक स्थानी 5 आहे तर याचा कुठलाही घात केला तर एकक स्थानी 5 येणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 100 ही संख्या आहे, याचा घात 32 आहे तर 100 एकक स्थानी 0 आहे तर एकक स्थानी 0 असताना जर कुठलाही घात केला तर परत एकक स्थानी 0 येते. ठीक आहे. त्यानंतर एकक स्थानी समजा 1 वगैरे ठेवलं असतं, जसं 501 ही संख्या आहे, याचा घात 75 म्हटलं तर एकक स्थानी इकडे 1 म्हटलं तर इकडेही 1 येणार. तर हे बेसिक आहे आणि हे खूप इझिली आहे. आपल्याला मॅक्झिमम जे प्रश्न विचारले होते हे पहिल्याच कंडिशनवर विचारले होते. मागच्या तलाठीत वगैरे भरपूर प्रश्न विचारण्यात आले, एकक स्थानी 6 ठेवून खूपदा प्रश्न विचारले. ठीक आहे. तर एकक स्थानी 6 असेल तर तो अंक बदलत नाही, 6 राहतो. हा होता आपला पहिला नियम. दुसरा नियम पहा कसं, दुसरा आहे 2, 3, 7, 8. पहिला घात सोडल्यास दर चौथ्या घाताच्या फरकानं तोच अंक येतो. हे एक बेसिक कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे. मग आता असे जर प्रश्न असले तर सोडवायचे कसे, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. पा, लक्षात घ्या कसं सोडवायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल एक संख्या आहे 12, याचा घात आहे 17. ठीक आहे. आता एकक स्थानी 2 ठेवून जे मी तुम्हाला नियम सांगणार ते सेम नियम 3 लागणार, तोच नियम 7 लागणार, तोच नियम 8 लागणार, या चौघांसाठी सेम नियम लागणार असं म्हणून समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर पहा, आता एकक स्थानी 2 आहे तर काय करायचं पहा. हे जे आपण थेरीमध्ये लिहिलेलं आहे तर याचा शॉर्टकट अर्थ असतो एक घात सोडणे आणि 4 भागणे. ठीक आहे. याला शॉर्टकटमध्ये असं लक्षात ठेवायचं, एक घात सोडायचा आणि 4 भागायचं. का, कारण दर चौथ्या घाताच्या फरकानं तोच अंक रिपीट होते म्हणून 4 भागायचं. ओके. पा कसं, 17 आहे, आपली पद्धत काय सांगते, का एक घात सोडा. मग 17 एक घात जर मी सोडून दिला तर शिल्लक राहते 16. ठीक आहे. पा, थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित, 15 कन्सेप्ट आहे. एकदा जर समजला तर तुम्ही तोंडी याचा आन्सर काढू शकता. आपण याचे काही प्रश्नही पाहणार आहे, तुम्हाला प्रश्न पाहताना लक्षात येईल का तुम्ही तोंडी आन्सर काढू शकता. ओके. पा, 16 झालं, याला आपण 4 भागायचं. एक घात सोडायचा म्हणजे 1 मायनस करायचा आणि 4 भागायचं. मग 16 4 भाग दिला तर इथं भागाकार 4 येतो, पूर्ण भाग जातो. पा, इथं काय होत आहे, पूर्ण भाग जातो आहे.
मग जिथं कुठं पूर्ण भाग जात असेल तर अशा वेळेस तोच अंक येतो. पूर्ण भाग जर जात असेल तर तोच अंक, म्हणजे इकडे एकक स्थानी दोन होते तर इकडे सुद्धा एकक स्थानी किती येणार? दोन. ठीक आहे, पण आता जरुरी नाही का प्रत्येक वेळेस पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, मग आता चारनं भाग जात असताना बाकी किती किती उरू शकते? एक तर एक उरू शकते, बाकी दोन उरू शकते, तीन उरू शकते. चारनं भागात जात असताना भागत असताना पाच तर नाही उरणार. ठीक आहे, एक दोन तीन उरू शकते. मग जे उरण्याची कंडिशन असते बाकी, तशा वेळेस काय करायचं? पूर्ण भाग गेला तर इझीच आहे एकदम. ठीक आहे, तर डायरेक्ट तोच अंक असणार. जिथं बाकी उरते अशा वेळेस काय करायचं पा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, आता बाराचा घात अठरा केला असता, अठरा असता, आणि म्हटलं असतं आपल्याला एकक स्थानी कोणता अंक येईल हा घात केल्यानंतर. तर याला कसं सोडवलं असतं आपण? एकक स्थानी दोन आहे. कुठला नियम? तर दोन तीन सात सात आठवाला नियम. एक घात सोडणे, चारने भागणे. मग अठरा आहे, एक सोडलं तर होईल सतरा. आणि याला जर चारनं भाग दिला तर भाग जाईल चारचा आणि बाकी उरणार एक. ठीक आहे, चार चौक सोळा होईल, बाकी उरणार एक. मग ज्या कंडिशनमध्ये बाकी उरते अशा वेळेस काय करायचं पा, हे महत्त्वाचं आहे सर्वात आन्सर काढण्यासाठी. पा, उरलेला बाकी, जसं बाकी इथं एक उरलं, आणि सोडलेला एक घात, जसं आपण इथं एक घात सोडत असतो. ठीक आहे, उरलेला एक घात आणि सोडलेला एक घात असे दोन घात झाले. म्हणून काय करायचं? इथे एकक स्थानी दोन होतं तर या दोनचा दुसरा घात करायचा. मग दोनचा दुसरा घात केला तर इथं चार येते, मग आन्सर येईल चार. ठीक आहे, तर बाकी जिथं उरते तिथं प्रॉपर कंडिशन समजून घ्या. तर उरलेला एक घात, एक घात आणि सोडलेला एक घात असे दोघांना एकत्र करायचे. दोन घात झाले तर दोन घात काय करायचं? आपला जो एकक स्थानचा अंक होता दोन, त्याचा दुसरा घात करायचा, जो की चार होईल. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार चार. आता फॉर एक्झाम्पल, बाकी जर दोन उरलं असतं तर आपण काय केलं असतं? बाकी उरलेले दोन घात आणि सोडलेला एक घात असे किती झाले असते? तीन. ठीक आहे, मग दोनचा इथं तिसरा घात केला असता. तर एकक स्थानी दोन ठेवून घन केला तर एकक स्थानी किती येते? आठ. दोन असताना आठ येते, आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं, वर्ग वर्गमूळ वगैरे असं. इथे जर बाकी तीन उरले असते तर उरणारे बाकी तीन आणि सोडलेला एक, तीन आणि एक चार झाले असते. ठीक आहे, मग दोनचा चौथा घात. आता दोनचा चौथा घात याचा अर्थ दोनचा दोन वेळा वर्ग, हे लक्षात ठेवा. आता दोनचा चौथा घात तुम्हाला पाठही असेल कदाचित, पण आठचा आठचा सातचा ज्यावेळेस काढणार त्यावेळेस ही कंडिशन तुम्हाला सोपी जाते कंपॅरेटिव्हली तोंडे आन्सर काढण्यासाठी. पा, दोनचा वर्ग केला तर एकक स्थानी चार येते, आणि चारचा वर्ग केला तर एकक स्थानी सहा येते. ठीक आहे, दोनदा वर्ग करायचे. तर दोनचा वर्ग केला तर एकक स्थानी चार, चारचा वर्ग केला एकक स्थानी सहा, चार असताना सहा येते. म्हणून याचा आन्सर किती येणार? चार. क्लिअर आहे, समजत आहे तुम्हाला सर्वांना? पा, याला जर आपण प्रॅक्टिस घेऊ आपण याची थोडीशी तोंडी आन्सर काढण्याचं. काही आपण याचे उदाहरणं पाहू, म्हणजे तोंडी सोडवण्यासाठी तुम्हाला काम येईल. ठीक आहे, पा, जसं 107 आहे, याचा घात फॉर एक्झाम्पल इथं 27 वगैरे असेल तर आपण काय करायला पाहिजे? एक घात सोडणार म्हणजे 26 होणार, याला चारनं भागणार. मग 26ला चारनं भागतो म्हटलं, चार सख 24 होईल आणि बाकी उरणार दोन, बाकी उरणार दोन. ठीक आहे, मग उरलेले बाकी दोन आणि सोडलेला इथला एक घात, तर असे झाले तीन घात. म्हणून सात एकक स्थानी ठेवून घन करायचा. मग घनाचे आपण नियम पाहिलेच का, अंक कुठं बदलते? दोनचा आठ, आठचे दोन, सातचे तीन, तीनचा सात. मग एकक स्थानी सात ठेवून घन केला तर एकक स्थानी किती येणार? तीन. तर याचा आन्सर किती येणार? तीन. तर असं आपण इझिली सॉल्व करू शकतो. आणखी आपण उदाहरणं घेऊ तुम्हाला प्रॅक्टिससाठी. पा, फॉर एक्झाम्पल इथं 208 ही संख्या आहे, याचा घात आपण जर 36 घेतला. ठीक आहे, तर 36 घात असताना कसं करणार? एक घात सोडणार, मग एक घात सोडला तर 35 आणि याला भागणार चारनं तर चार आठ किती होईल? 32 आणि शिल्लक राहील तीन. ठीक आहे, मग आता बाकी तीन आणि सोडलेला एक घात, चार घात, कशाचा चौथा घात करणार? आठचा. मग आठचा चौथा घात जर केला आपण, ठीक आहे, तर चौथा घात हे तुम्हाला समजलं पाहिजे का, आठचा दोन वेळा वर्ग. ठीक आहे, कारण दोन गुणाकारात दोन म्हटलं तर परत चार होते, असं लिहू शकतो आपण याला. घाताचा घात केला तर तशा पद्धतीने होईल. मग आठ, पा, कन्सेप्ट काय सांगते आपल्याला वर्गाचा आपण शिकलो. एक नऊ असेल तर एकक स्थानी एक येते,
दोन आठ असेल तर चार येते, तीन सात असेल तर नऊ येते, त्यानंतर चार सहा असेल तर सहा येते, शून्य असेल तर शून्य आणि पाच असेल तर पाच. ठीक आहे, हे वर्ग वर्गमूळमध्ये शिकलो आपण. मग आता एकक स्थानी आठ ठेवून वर्ग केला तर किती येते, चार. आठ असताना वर्ग केला तर चार येते आणि परत चार असताना वर्ग केला तर किती येते, सहा. याचा अर्थ याचा आन्सर किती यायला पाहिजे, सहा. आठ असताना वर्ग केला तर चार येईल आणि चार असताना परत वर्ग केला तर किती येते, सहा. म्हणून याचा आन्सर येईल सहा. असं जर तुम्ही थोडंसं जर स्मार्ट वेनं गेलं तर कमी वेळेमध्ये व्यवस्थित प्रॉपर आन्सर काढू शकता. ठीक आहे, पा आता तिसरा नियम पाहू आपला. ठीक आहे, पा तिसरा नियम चार नऊ. ठीक आहे, तर याचं शॉर्टकट असं लक्षात घ्या, ठेवा. एक घात सोडणे, दोनने भागणे. एक घात सोडणे, दोनने भागणे, कारण का दुसऱ्या घाताच्या फरकानं तोच अंक येत आहे म्हणून दोनना भागायचं असते. फॉर एक्झाम्पल, एखादी संख्या 99 ही संख्या आहे, याचा घात 21 घेतला आपण. ठीक आहे, तर आता एकक स्थानी 9 आहे, या नियमात कोण बसते, 4 आणि 9. ठीक आहे, एक घात सोडणे, चार दोनने भागणे. ओके, तर आता 21 आहे, एक घात सोडणार तर उरणार 20, याला दोनं भागलं तर पूर्ण भाग जातो. ठीक आहे, तर पूर्ण भाग जाणे म्हणजे तोच अंक, तोच अंक म्हणजे आन्सर किती येणार याचं, आन्सर येईल 9. ठीक आहे, तर इकडं संख्येमध्ये एकक स्थानी 9 होता तर पूर्ण भाग गेल्यामुळं परत एकक स्थानी किती येणार, 9च येईल. ठीक आहे, आता बाकी जर एक उरला असतं, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, इथं जर 21च्या ठिकाणी 22 असते तर आपण एक सोडला असता 21 झाले असते, दोनना भागला असतं, 10चा भाग गेला असता एक उरलं असतं. मग बाकी जर एक उरलं तर काय करायचं, उरलेला एक बाकी आणि सोडलेला एक असे दोन झाले असते, कशाचा वर्ग करणार, 9चा. मग 9चा वर्ग केला तर एकक स्थानी 9 ठेवून ज्यावेळेस आपण वर्ग करतो त्यावेळेस एकक स्थानी किती येते, 1. म्हणजे इथं जर 9 असेल तर वर्ग केल्यावर एकक स्थानी किती आलं असतं, 1. ठीक आहे, हे झालं 9ची कंडिशन. म्हणजे काय, का दोनं भाग जात असताना एकदम इझी आहे, पूर्ण भाग गेला तर तोच अंक आणि बाकी उरलं तर एक उरणार, कारण दोनं भाग जात असताना एकतर पूर्ण भाग जाईल किंवा एक उरणार. मग एक उरलं तर उरलेला एक घात आणि सोडलेला एक घात असे दोन घात घ्यायचे आणि त्या संख्येचा दुसरा घात करायचा. मग 9चा दुसरा घात म्हटलं केला तर किती येईल, 1. अशा पद्धतीनं क्लिअर. चला आपण 4चं चेक करून पाहू, तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. तोच कन्सेप्ट 4साठी लागते. 64 ही संख्या आहे आणि घात जर याचा केला आपण 38. ठीक आहे, मग आपला फोकस असला पाहिजे एकक स्थानावर. एकक स्थानी आहे इथं 4. ठीक आहे, मग एकक स्थानी 4 म्हटलं तर कसं सोडवायला पाहिजे, एक घात सोडायचा मग होणार 37, याला आपण दोनना भागायचं, 37ला दोनना भागलं तर 19 दोन्ही 38 होते तर 18 2 36 होईल आणि बाकी उरणार 1. ठीक आहे, 18चा भाग जाईल, बाकी 1 उरणार. मग उरलेला 1 आणि सोडलेला 1 असे झाले 2. मग 4 एकक स्थानी असताना वर्ग करा, कारण इकडे एकक स्थानी 4 आहे म्हणून 4 घ्यायचं आणि सोडलेला 1 आणि उरलेला 1 2, तर 4चा वर्ग केला तर एकक स्थानी किती यायला पाहिजे, 6. तर याचा आन्सर किती येईल, 6. तर याच्यासाठी वर्गामध्ये एकक स्थानी अंक कसा बदलतो आणि घनामध्ये एकक स्थानी अंक कसा बदलतो, त्यानंतर कुठले आकडे कुठल्या नियमात बसतात हे प्रॉपर माहीत असणं आवश्यक आहे, तरच आपण शॉर्टकट आन्सर काढू शकतो, तोंडी आन्सर निघू शकतात. पा 0 1 5 6 म्हटलं तर तोच अंक, 2 3 7 8 म्हटलं तर एक घात सोडणे, 4ने भागणे आणि 4 9 म्हटलं तर एक घात सोडणे, 2ने भागणे, अशा पद्धतीने होईल. क्लिअर, चला आता याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहू. 986चा घात 986 या संख्येचा शेवटचा अंक, शेवटचा अंक याचा अर्थ असतो एकक स्थान. ठीक आहे, शेवटचा अंक म्हणजेच काय असणार, एकक स्थानचा अंक. तर एकक स्थानचा अंक काढताना पा, 986 ही जी संख्या आहे यामधला आपल्याला एकक स्थान महत्त्वाचा असतो, त्याच्या अगोदर काय दिलेलं आहे हे मॅटर करत नाही, आपला फोकस असला पाहिजे एकक स्थानावर. मग आता 986मध्ये एकक स्थानी 6 आहे, मग एकक स्थानी जर 6 असेल तर तोच अंक असतो, म्हणजे याचा आन्सर असणार 6, ऑप्शन नंबर 3. तर असं आपण तोंडी सोडवू शकतो जर आपल्याला नियम माहीत असेल तर. ओके, दुसरं पा, 3चा घात 21. ठीक आहे, मग आता 3चा घात 21 असा आहे, याला सोडवताना कसं, एकक स्थानी 3,
मग तीन म्हटलं तर नियम काय सांगते का एक सोडा चारना भागा, एक सोडणे चारने भागणे, मग एकवीस आहे एक जर सोडला, ठीक आहे, हे सर्व विचारलेले प्रश्न आहे बरं परीक्षेमध्ये, एक सोडला तर वीस होईल आणि याला चारना भागलं तर पाच भाग जाते, पूर्ण भाग जातो, मग जिथं पूर्ण भाग जातो तिथं तोच अंक म्हणजे आन्सर येणार आहे याचं तीन, ठीक आहे. तीनचा एकवीस घात होता, तीन कोणत्या नियमात बसते का एक घात सोडणे चारने भागणे, मग एकवीसमधून एक सोडला वीस राहील, चारनं भागलं तर पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजे तोच अंक येणार, तर तोच अंक म्हणजे किती येणार तीन, तर याचा आन्सर येईल तीन. ओके, तर पुढचे काही प्रश्न पाहू आपण. समोरचा प्रश्न, आठचा घात सतरा, तर आता आठ कुठल्या नियमात बसते, एक घात सोडणे चारने भागणे, याचा नियम कोणता आहे, एक घात सोडणे आणि चारने भागणे. सतरा आहे, काय करणार, एक सोडणार आणि चारना भागणार, एक सोडलं तर सोळा, चारना भागलं तर पूर्ण भाग जातो, ठीक आहे. मग जिथं कुठं पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजेच काय असते, तोच अंक, तोच अंक. तर या संख्येत एकक स्थाने आठ होता तर तोच अंक रिपीट राहील म्हणजे आठ राहील, तर याचा आन्सर येईल आठ. त्यानंतर पा हा प्रश्न कसं सोडवायचं, याला एकक स्थानी तीन आहे, तर आता थोडेसे हे मोठाले प्रश्न सोडवत असताना कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, इझिली सॉल्व्ह करू शकता मग आणि वेळ कमी लागेल. तीन आहे तर तीनचा नियम कोणता, एक सोडा चारना भागा, ठीक आहे. पंचवीस आहे, एक सोडलं चोवीस, चोवीसला चारना पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजे तोच अंक म्हणजे कोणता येईल तीन, गुणाकारात. पाचचा नियम काय, तोच अंक, पाचसाठी तोच अंक, पंचावन्न आहे आपला फोकस पाचवर, तर पाचचा कुठलाही घात करा पाचच प्लसमध्ये. चार आहे तर चारचा नियम काय सांगते का, चार कुठल्या नियमात, एक सोडा दोन भागा, ठीक आहे. मग आता सत्तावीस आहे, एक सोडला तर सव्वीस राहणार आणि सव्वीसला जर दोन भागलं तर पूर्ण भाग जातो आणि पूर्ण भाग जातो म्हणजे तोच अंक म्हणजे किती येणार चार, तर तीना पाची पंधरा प्लस चार केलं तर एकोणवीस होईल, एकोणवीस म्हटलं तर एकक स्थानी नऊ, तर या प्रश्नाचा आन्सर येणार नऊ, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित जर अभ्यास केला तर आपण प्रॉपर परीक्षेची तयारी करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया, धन्यवाद.